भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशचे अध्यक्ष सदानंद शेठ तनावडे जी, आपले लोकप्रिय आमदार आणि आपल्या गोवा राज्याचे मंत्री मिलिंदजी नाईक, संजयजी सातर्डेकर, दामोदर कासकर, लिओ रॉड्रिक्स, त्याचप्रमाणे या ठिकाणी छायाताई पुन्हा वडकर, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, माझे प्रेसचे मित्र, सर्व उपस्थित सज्जन वृंद हो, गोव्याची निवडणूक आता अगदी जवळ आली आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं। आज आपल्या या मतदारसंघामध्ये हा मेळावा आपण आयोजित केला आणि अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सर्व लोक इतक्या चांगल्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला, यावरूनच आपल्या मिलिंदजींच्या प्रति, भारतीय जनता पक्षाच्या प्रति आपलं प्रेम, आपलं स्नेह हे निश्चितपणे आपल्याला दिसून पडत। गोव्याची ही जी निवडणूक आहे ही जरा वेगळी निवडणूक आहे, वेगळी याकरता की देशभरातल्या अनेक पक्षांना असं वाटत की आता आपणही गोव्यामध्ये जावं आणि तिथली निवडणूक लढवावी। आणि मी विचार करत होतो याचं कारण काय, याचं कारण असं आहे की आज देशामध्ये काँग्रेस पार्टी ही पूर्णपणे कमजोर झाली आहे, वीक झाली। काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे की गेले 2 वर्ष त्यांना अध्यक्ष ठरवता येत, सोनियाजी राहुलजींना म्हणतात तुम्ही अध्यक्ष व्हा, राहुलजी म्हणतात मी होत नाही, 26 लोक म्हणतात आमच्यापैकी कोणाला अध्यक्ष करा, राहुलजी म्हणतात मी करत नाही। त्यामुळे नेमकं कोण अध्यक्ष व्हायचं हे देखील 2 वर्षात ते ठरवू शकले नाही आणि रोज या पक्षाची अवस्था अशी होती आहे की आपण बघितलं गेल्या निवडणुकीनंतर गोव्यामध्ये काँग्रेस पक्ष नॅनो पक्ष झाला। नॅनो पक्ष म्हणजे काय, टाटाची एक नॅनो गाडी होती, 4 माणसं बसू शकायची, तशी गोव्यामध्ये काँग्रेसची अवस्था झाली, 4 आमदार उरले, म्हणजे 4 आमदार एका गाडीत बसवून पाठवले की पक्ष चालला, अशा प्रकारची नॅनो पार्टी काँग्रेस गोव्यामध्ये झाली। आणि हे 4 जण जे आहेत ते एकमेकाचं तोंड पाहत नाही, त्यांना जर एका दिशेने न्यायचं असेल तर जबरदस्तीच एका गाडीत बसवावं लागेल, नाही तर हे एकमेकांसोबत बसू शकत नाही। त्यामुळे अक्षरशः गोव्यामध्ये काँग्रेस ही हळूहळू खाली चालली आहे आणि ही संधी पाहून आपल्याला आता गोव्यामध्ये शिरता येईल असा विचार करून गोव्यामध्ये एक दिल्लीची पार्टी आणि दुसरी कलकत्त्याची पार्टी, या 2 पार्ट्या आता गोव्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे। एकीकडे आप सारखी पार्टी आहे जी गोव्यामध्ये मागच्या निवडणुकीत लढली, एकाचे डिपॉझिट वाचवू शकली नाही, आता पुन्हा नव्याने आप पार्टी गोव्यामध्ये आली आहे, पण खरं तर आपण बघितलं असेल तर या आप पार्टीचं जे दिल्ली मॉडेल आहे हे दिल्ली मॉडेल म्हणजे एक सफेद झूठ आहे, पूर्णपणे खोटं अशा प्रकारचे मॉडेल आहे। का बरं, दिल्ली काही पूर्ण राज्य नाही आहे, दिल्ली इज अ हाफ स्टेट, त्याला फुल स्टेटचा दर्जा नाही आहे। दिल्लीच्या सरकारकडे नेमकं काय, दिल्लीच्या सरकारकडे आरोग्य, शिक्षण आणि वीज पुरवठा, याच्या व्यतिरिक्त या सरकारकडे काही नाही। तिथला पोलीस, लॉ अँड ऑर्डर, पोलिसांचे पगार केंद्र सरकार करतो, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, ओव्हरब्रिजेस केंद्र सरकार करते। आणि तिथे आपण बघितलं तर केंद्रातलं सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार आणि तिथे नाली गटारीचं काम हे 3 महानगरपालिका करतात, ज्या भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका आहेत, म्हणजे गटारीचं किंवा नाल्याचं काम किंवा छोटी छोटी सगळी कामं ही पण भारतीय जनता पार्टी करते, पोलीस प्रशासनाचं काम, पगार सगळं भारतीय जनता पार्टी करते,
त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं अनुदान ही भारतीय जनता पार्टीचं मोदीजींचं सरकार देतं. ब्रिजेस रस्ते सगळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं मोदीजींचं सरकार करतं. आणि मग या तीनच गोष्टी त्या सरकारला करायच्या आहे आणि त्या तीन गोष्टीचा ते ढिंडोरा जे पिटतात, मोहल्ला क्लिनिक. माझा सवाल आहे, जेव्हा कोरोनाची वेव आली होती त्यावेळी या मोहल्ला क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट होऊ शकली का? हे साधे क्लिनिक आहे, या क्लिनिकमध्ये ताप, पडसं, आगवण वगैरे असले फालतू आपले, म्हणजे छोटे छोटे जे फालतू नाही पण छोटे छोटे जे आपले आजार असतात ना त्याच्या गोळ्या मिळतात इथे. पण कोरोनाच्या आजारात मात्र 5 वर्षात दिल्लीमध्ये एकही हॉस्पिटल आपचं सरकार बांधू शकलं नाही. केंद्र सरकारचे हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल याच्या भरोशावर त्या ठिकाणी लोकांना सोडण्यात आलं आणि आता हे इथे येऊन सांगतात आमच्या दिल्लीतून आमचं मोहल्ला क्लिनिक बघा. शाळांच्या संदर्भातही आता एवढे पैसे यांच्याकडे येतात आणि कामच नाहीये. शाळा करायच्या आणि क्लिनिक बांधायच्या. शाळांच्या संदर्भात काही शाळा त्यांनी मॉडेल शाळा केल्या आहेत पण काही शाळांची अवस्था अशी आहे की आजही आपण तिथे जाऊन बघा, अक्षरशः त्या शाळांच्या समोर त्याचे काही व्हिडिओज देखील आलेले आहेत, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण इतकी घाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे जे मॉडेल 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 म्हणून सांगतात हे काही मॉडेल नाही आहे. यापेक्षा गोव्याच्या सरकारला इन्फ्रास्ट्रक्चरही तयार करायचंय, शेतकऱ्यांकडेही पाहायचं आहे, वीजही सप्लाय करायची आहे, कचरा पाणी याच्याकडे देखील बघायचं आहे, पोलीस प्रशासन देखील बघायचं आहे आणि हे सगळं स्वतःच्या भरोशावर करायचं आहे, गोव्याच्या उत्पन्नाच्या भरोशावर करायचं आहे. दिल्ली सारखं कॅपिटल असल्यामुळे केंद्र सरकारचा सगळा पैसा मिळत नाही. आता ठीक आहे, मोदीजी आल्यानंतर गोव्याला भरपूर पैसा हा मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मिळाला, पण म्हणून मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. हे दिल्ली मॉडेल वगैरे नाही, दिल्ली मॉडेलपेक्षा आमच्या मनोहरभाई परिकरांनी सुरू केलेलं गोवा मॉडेल हे अधिक इफेक्टिव्ह मॉडेल आहे, हे अधिक लोकाभिमुख मॉडेल आहे, जे आज आमचे डॉक्टर प्रमोद सावंत तेच मॉडेल घेऊन पुढे चाललेले आहे आणि त्या मॉडेलमध्ये आज नवनवीन गोष्टी या करण्यात येत आहेत. आज सामाजिक सुरक्षेच्या बद्दल आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, या योजना या कितीतरी आधी मनोहरभाईंनी सुरू केल्या आणि आज त्या रुजल्या. आज वेगवेगळे राज्य गोव्याच्या योजना त्या ठिकाणी नेत आहेत, गोवा मॉडेल जे आहे तेच इतर राज्यांकरता आहे, इतर राज्यांचं मॉडेल इथे आणण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचवेळी आता आमच्या ममता दिदी इथे यायला लागल्या, कलकत्त्याची पार्टी ती इथे यायला लागली. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या काळातली परिस्थिती अशी होती, भारताची आर्थिक राजधानी मुंबई नव्हती, भारताची आर्थिक राजधानी कलकत्ता होती. इंग्रज ज्यावेळेस आले त्यावेळेस सगळं औद्योगिकरण हे पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी औद्योगिकरण झालं आणि देशातले सगळे उद्योगपती हे कलकत्त्यात राहायचे, पश्चिम बंगालमध्ये राहायचे. परंतु हळूहळू पहिल्यांदा कम्युनिस्टांनी अशा प्रकारे तिथलं वातावरण खराब केलं आणि एक्सटॉर्शनची परिस्थिती तयार केली की तिथले उद्योग निघायला लागले आणि पूर्णपणे आर्थिक राजधानी ही मुंबईला शिफ्ट झाली. जी कोलकाता आर्थिक राजधानी होती ती मुंबई झाली. देशातले सगळे उद्योगपती जे कोलकात्यात राहायचे ते मुंबईमध्ये आले. याच्यातनं सुटका मिळेल म्हणून ममता दिदींना निवडून दिलं. ममता दिदी त्याही पेक्षा त्यांचं काम हे खतरनाक निघालं. आपल्याला माहिती असेल नॅनो सारखी फॅक्टरी ज्यात हजारो लोकांना काम मिळणार होतं ती फॅक्टरी घालवण्याचं काम ममता दिदींनी केलं. आमचे मोदीजी हुशार होते, ते तेव्हा मुख्यमंत्री होते, पटकन त्यांनी ती फॅक्टरी गुजरातमध्ये नेली, हजारो लोकांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालं. आज अवस्था अशी आहे, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा पश्चिम बंगालमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या राज्यांमध्ये गरीब राज्य जी आहेत ज्यात गरिबी आहे अशा राज्यांमध्ये आज पश्चिम बंगालचा त्या ठिकाणी नंबर लागतो. अशा प्रकारची अवस्था ज्या पश्चिम बंगालची आहे आणि ज्या ठिकाणी लोकशाही नाही आहे सरकारच्या विरोधात बोलायचं खबरदार. आज आपण बघतो गोव्यात राज्य कोणाचंही असो विरोधी पक्ष हा त्या सरकारवर टीका करू शकतो, भर चौकात जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊ शकतो, मुख्यमंत्री असेल मंत्री असेल त्यांच्या विरुद्ध बोलू शकतो, पण पश्चिम बंगालमध्ये हे नाही आहे. पश्चिम बंगालमध्ये
सरकारच्या विरोधात बोलाल तर खबरदार, हात कापले जातात, पाय कापले जातात, मुलकी छाटली जातात, रस्त्यावर फाशीला लटकवलं जातं, ही लोकशाहीची अवस्था ठोकशाहीमध्ये बदलण्याचं काम हे त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसने केलं आहे. आणि आता तीच ठोकशाही ही कुठल्या तरी चांगल्या वेष्टनामध्ये बांधून पॅकिंग करून पॅकेजिंग करून या गोव्यामध्ये आणण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे दोन्ही पार्टी या गोव्याकरता तयार झालेल्या पार्ट्या नाही आहेत. गोव्याची आपली एक संस्कृती आहे आणि या गोव्याला एक आधुनिक रूप हे आमच्या मनोहरभाईंनी दिलं. या गोव्याला एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर हे मोदीजींच्या नेतृत्वात आपण त्या ठिकाणी तयार केलं. खरं म्हणजे या पक्ष्यांची अवस्था कशी आहे आपल्याला माहिती आहे की सायबेरियामध्ये ज्यावेळेस खूप थंडी पडते आणि संपूर्ण बर्फ तयार होतो त्या सायबेरियन पक्षी उडत उडत भारतात येतात आणि भारतामध्ये 2 महिने ते राहतात कारण तिथे त्यांना खायला मिळत नाही. आणि 2 महिने झाले की तिथे गर्मी पडते, बर्फ पिघळतो, मग हे पक्षी वापस जातात. असे आता 2 सायबेरियन पक्ष हे गोव्यामध्ये आले आहे. इलेक्शन आलं की या ठिकाणी यायचं आणि इलेक्शन झालं की जसे सायबेरियन पक्षी परत जातात तसे हे कलकत्त्याचे कलकत्त्याला आणि दिल्लीचे दिल्लीला जातील. आणि तुमचा पाला हा फक्त भारतीय जनता पक्षासोबतच आहे आणि तुमचे काम करण्याकरता मिलिंद नाईकच या ठिकाणी आहेत हे तुम्हाला या ठिकाणी त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये प्रश्न कुठला पक्ष हा नाहीये, प्रश्न हा आहे की गोव्याचं भविष्य कोण घडवू शकतं. आज 10 वर्ष एक स्टेबल गव्हर्नमेंट ही भारतीय जनता पक्षाने दिली आहे. आज जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण गोव्यामध्ये तयार करतोय, व्हॉट इज बिगेस्ट अचीवमेंट ऑफ बीजेपी गव्हर्नमेंट, या गव्हर्नमेंटने गोव्याला इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट इंटिग्रेट कसं केलंय, आज नॉर्थ पासून साऊथ पर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर चाललं आहे त्यातनं पूर्वीचं जे नॉर्थ साऊथ अंतर होतं हे कदाचित 2 तास 2.5 तास 3 तास अंतर अनेक वेळा ट्रॅफिक मध्ये असायचं, एकदा इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 45 मिनिटाचं 1 तासाचं अंतर राहील. आणि त्यातनं हे जे इंटिग्रेशन आहे या इंटिग्रेशनमुळे या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे एक गोव्याला सिंगल मार्केटचं एक असं ऍडव्हान्टेज मिळेल की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये इंडस्ट्री तयार होईल, गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज जे काही रोजगाराचे अवसर आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढतील आणि खऱ्या अर्थानं एक आधुनिक अशा प्रकारचं गोवा हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळेल. आज इलेक्ट्रॉनिक सिटी ही जी काही तयार होती आहे ही इलेक्ट्रॉनिक सिटी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयकॉनिक सिटी तयार होणार आहे. पण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल पण इलेक्ट्रॉनिक गुड्स जे आहेत याच्यामध्ये जगामध्ये संपूर्ण त्याचं लोकेशन हे चायना झालंय आणि चीनमध्ये ते तयार होतं आणि अनेक देश हा प्रयत्न करत होते की आपल्या देशामध्ये ते आलं पाहिजे कारण सर्वात जास्त रोजगाराची क्षमता असलेलं जर कुठला उद्योग असेल तर तो हा इलेक्ट्रॉनिकचा उद्योग आहे. आणि याच्यामध्ये आपले साधारण मुलं जे आहेत यांना देखील ट्रेनिंग देऊन मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सिटी ही देशामध्ये इतरत्र नाही तर ती गोव्यामध्ये तयार होते आणि हे जी काही हाय टेक्नॉलॉजी आहे याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जगाच्या नकाशावर आज आपला गोवा येणार आहे ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्यासोबत एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे की एक प्रकारे सस्टेनेबल गोवा तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो, पर्यावरण पूरक अशा प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण केला आहे आणि आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे हा सगळा विकास चाललेला आहे त्यासोबत आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जो काही एक आत्मनिर्भर गोवा अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, स्वयंपूर्ण गोवा असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, आज आपल्याला पाहायला मिळत आहे की सरकारकडे आपल्याला जायची गरज नाही आहे, सरकार आपल्या दारी येत आहे, पंचायतमध्ये येत आहे, काउन्सिलमध्ये येत आहे, लोकांचे छोटे छोटे जे काम आहेत ते त्या ठिकाणी सगळे अधिकारी बसून करतायत, कोणाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे आणि एकीकडे डिसेंट्रलायझेशन आपण जे म्हणतो विकेंद्रीकरण ते संपूर्ण विकेंद्रीकरण प्रशासनाचं हे या ठिकाणी होताना आपण निश्चितपणे पाहतोय. आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं कशा प्रकारे आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी
या कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या योजनातून सामान्य माणसाला मदत केली. अन्नधान्याची मदत असेल, त्या ठिकाणी थेट खात्यामधली मदत असेल, वेगवेगळ्या घटकांना दिलेली मदत असेल आणि त्याचवेळी गोवा सरकारने दिलेली मदत असेल. पण यात सगळ्यात महत्वाचं, आज आपण सगळे या ठिकाणी का बसलो, कारण आपण वॅक्सिन घेऊ शकलो. जर वॅक्सिन नसती तर आपण या ठिकाणी बसू शकलो नसतो. वॅक्सिन नसती तर गोवा आजही बंद राहिला असता, आणि जर गोवा आजही बंद असता तर तुमची माझी आणि आपल्या लोकांची काय परिस्थिती झाली असती याचा विचार करा. पण जगामध्ये केवळ 4-5 देश आहेत की जे देश वॅक्सिन तयार करू शकले, आणि आपल्याकरता ही अभिमानाची गोष्ट आहे. त्या 4-5 देशामध्ये माझा भारत देश असा देश आहे की ज्यांनी स्वतःची वॅक्सिन तयार केली. स्वतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वॅक्सिन तयार करणाऱ्या इन्स्टिट्यूट सायंटिस्ट यांच्यासोबत चर्चा करून, त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, त्यांना ऍडव्हान्स पैसे देऊन, त्याचं बुकिंग करून, त्यांच्याकरता ऍडव्हान्स इक्विपमेंट आणून, त्याचं रॉ मटेरियल हे त्यांच्यापर्यंत आणून आणि मोठ्या प्रमाणात वॅक्सिन्स तयार केल्या. आणि आज आपण पाहू शकतो की या वॅक्सिन्स तयार झाल्यामुळे 100 कोटी लोकांना आपण वॅक्सिनेट करू शकलो. 9 महिन्यामध्ये 100 कोटी लोकांना वॅक्सिनेट करण्याचा हा विक्रम आपण केला. आणि हे सगळं करत असताना जर हे वॅक्सिन तयार झालं नसतं, आपल्याला अमेरिकेकडे युरोपकडे जर हात पसरावे लागले असते, त्यांनी सांगितलं असतं आधी आमचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं की तुम्हाला देतो, म्हणजे 2 वर्ष तरी आपल्याला वॅक्सिन मिळाले नसते आणि आपण लॉकडाऊन मध्ये बंदिस्त आणि अतिशय विषण्ण अशा परिस्थितीत राहिलो असतो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही विचार करा केवढी मोठी व्यवस्था मोदीजींनी उभी केली. एक तर सांगितलं प्रत्येकाला लस मोफत मिळेल, पण केवळ मोफत नाही तर इतकी मोठी व्यवस्था उभी केली की अगदी हिमालयाच्या टोकापासनं तर समुद्राच्या सपाटीपर्यंत आणि रेगिस्तानापासनं तर पठारापर्यंत प्रत्येक गावामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या भारताच्या 6 लाख गावांपर्यंत ही लस रोज पोचली पाहिजे ही व्यवस्था. आणि लस पोचवणं सोपं काम नव्हतं, कारण त्याचं टेम्परेचर, त्याचं कूल टेम्परेचर हे मेंटेन करणं गरजेचं होतं. टेम्परेचरमध्ये थोडाही फरक पडला तरी ती लस ही कुठल्याही प्रकारे खराब होत होती. आणि म्हणून 1 लाख कोल्ड स्टोरेजचे चेन तयार करून आणि त्या माध्यमातून मोदीजींनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही लस पोचवून दाखवली. आणि आज आपण पाहतोय की 100% फर्स्ट वॅक्सिन करणारं राज्य जर कुठलं झालं तर ते गोवा राज्य झालं. आणि 100% वॅक्सिनेटेड राज्यांमध्ये गोव्याने आपला पहिला क्रमांक मिळवला. आपले मुख्यमंत्री असतील, आपलं मंत्रिमंडळ असेल, आपलं प्रशासन असेल आणि त्यासोबत मोदीजी यांनी हा चमत्कार या ठिकाणी घडवून दाखवला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की ज्याच्याकडे नरेंद्र मोदीजी यांच्यासारखा एक व्यक्ती जो देशाचं नेतृत्व करतायत, की ज्या व्यक्तीला घर नाहीये, दार नाहीये, संसार नाहीये, स्वतःची चिंता नाहीये, आपल्या जीवनाचा क्षण क्षण आणि रक्ताचा कण कण हा देशाकरताच ज्यांनी राखून ठेवलेला आहे आणि 24 तास देशाकरता काम करणारे मोदीजी यांचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत, हे आपले नेते आहेत, हे आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल आता COP26 पर्यावरण परिषदेमध्ये इंग्लंडचे जे पंतप्रधान आहे बोरिस जॉन्सन यांनी मोदीजींचा उल्लेख काय केला, ते म्हणाले देअर इज ओनली वन सन, ओनली वन वर्ल्ड, ओनली वन ग्रीड अँड वन अँड ओनली वन नरेंद्र मोदी. हे बोरिस जॉन्सन हे इंग्लंडचे पंतप्रधान या ठिकाणी म्हणाले ही क्षमता जगामध्ये ज्या व्यक्तीने उभी केली ते आपले नेते आहेत. आणि एकीकडे देशामध्ये ते नेते आणि या ठिकाणी गोव्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं राज्य, आपले मुख्यमंत्री डॉक्टर सावंत आणि आपले सगळे नेते, असे एक डबल इंजिनचं सरकार आज या ठिकाणी गोव्याला लाभलं. आणि या डबल इंजिनच्या सरकारमुळेच 21,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आज या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे सुरू आहे. माझा सवाल आहे, अनेक वर्ष आपण यापूर्वीची अनेक सरकारं पाहिली, आपण डबल इंजिनचं काँग्रेसचं सरकार देखील अनेक वेळा बघितलं, पण इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट कधी झाली नाही, गोव्याला कधी एवढे पैसे मिळाले नाही. कारण मोदीजींना केवळ आणि केवळ विकास हवा आहे, मोदीजींना सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हवं आहे,
गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, उच्च मध्यमवर्गीय असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याकरता राजकारणाला उपकरण म्हणून या ठिकाणी वापरणारे मोदीजी आणि त्या माध्यमातून हा विकास गोव्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सातत्याने आपल्या नेत्यांनी केलंय. मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, आता या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला घरोघरी पोहोचायचं आहे. आपलं आता बूथ संपर्क अभियान सुरू झालेलं आहे. या बूथ संपर्क अभियानामध्ये प्रत्येक घरापर्यंत बूथचा कार्यकर्ता पोहोचलाच पाहिजे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं पक्षाचं काम मोठं आहे, आमचे मंत्री आहेत ते चांगलं काम करतात, त्यांचं नाव मोठं आहे, त्यांनी काही केलं नाही तरी चालेल असं नसतं. शेवटी आपला जो मतदार असतो हा मतदार आपल्याकडनं एक्सपेक्ट करत असतो, त्याची अपेक्षा असते की कोणीतरी एकदा येऊन मला विनंती तर केली पाहिजे, हो मी मोदीजींच्या नावावर, भारतीय जनता पार्टीच्या नावावर, इथल्या सरकारच्या नावावर पुन्हा भाजपला निवडून द्यायला तयार आहे, पण मला येऊन कोणी विनंती तर केली पाहिजे, मला येऊन कोणी म्हटलं तर पाहिजे. शेवटी जो काही मतदार असतो याला अहंकार चालत नाही आणि राजकारणामध्ये अहंकाराने पतन होते आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींनी भारतीय जनता पक्षाला इलेक्शनची मशीन म्हणून नाही तर सेवेचं साधन म्हणून एक नवीन स्वरूप दिलाय आणि या सेवेच्या साधनामुळे हे अपेक्षितच आहे की प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपलं कार्य त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपली विनंती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्याशी आपला संवाद झाला पाहिजे, त्याला आपण हे सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच का आवश्यक आहे, काय आम्ही केलंय आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत. आणि या दृष्टीनं बूथ संपर्क अभियान आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी जर पार पाडलं तर मला विश्वास आहे की 3 वेळा तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपले नाईक साहेब निवडून आले आहेत आणि येत्या काळामध्ये येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मनात आणलं तर एक रेकॉर्ड मताने देखील आपण ही निवडणूक जिंकू शकू आणि त्याकरता तुमचे श्रम आणि तुमचं कमिटमेंट हे या ठिकाणी आवश्यक आहे. सांगा तुमचं कमिटमेंट आहे का, मग एकदा हात वर करून सांगा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. बस याच उत्साहाने तुम्ही निवडणुकीत उतरा आणि एक चांगला विजय आपण मिळवू हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद, जय हिंद.